अतिशय संसर्गजन्य असलेल्या कोरोना या विषाणूमुळे होणाऱ्या रोगाच्या पार्श्वभूमीवर मागील अनेक दिवसापासून शहरामध्ये संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. या संचारबंदीमध्ये मागील 3 दिवसापूर्वी थोडीशी सवलत भाजीपाला आणि भुसारमाल खरेदी करण्यासाठी जनतेला देण्यात आलेली होती. काही मार्केटमध्ये प्रचंड गर्दी झाल्यामुळे मार्केट बंद करावं लागली आणि त्यानंतर इतरत्र ज्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग, मास्क घालणे आणि इतर नियम लोकांनी ज्या ठिकाणी पाळले त्या ठिकाणी दुपारी 2 वाजेपर्यंत मार्केट चालू होते. तर असं परत होऊ नये म्हणून उद्यापासून संचारबंदी संपेपर्यंत म्हणजेच 3 तारखेपर्यंत 3 मेपर्यंत दुपारी सकाळी 10 व दुपारी 1 या कालावधीमध्ये आपल्या सगळ्यांना भाजी, भुसारमाल आणि इतर वस्तू खरेदी करता येतील. माझी अशी विनंती आहे की परवासारखं आपण उद्याच गरज नसताना खरेदीसाठी बाहेर पडायची आवश्यकता नाही. उद्या खरेदी करता येणाऱ्यांनी फक्त बाईकचा वापर करावा, तसंच या आदेशामध्ये सूचित करण्यात आलेलं आहे. आणि केंद्र शासनाच्या नियमाप्रमाणे बाईकवर फक्त 1 व्यक्ती प्रवास करण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे. तर मागे जसं झालं तसं उद्या अजिबात करू नका. उद्या आवश्यकता नसेल तर भाजी किंवा भुसारमाल खरेदी करण्यासाठी यायची आवश्यकता नाही. परवा या किंवा त्याच्यानंतरच्या दिवशी या. 3 तारखेपर्यंत दररोज हे चालू राहील आणि आपण सोलापूरकर एक इतर लोकांच्या पुढे जिकडे गर्दीचे आपण फोटो पाहता किंवा न्यूज पाहता तर तसं अजिबात करायचं नाही. आपला एक आदर्श, आपल्या शिस्तीचा एक आदर्श इतर शहरं किंवा इतर जगापुढे तो मांडण्याची आवश्यकता आहे. तर माझी अशी विनंती आहे की आपण सगळेजण जे शासनानं दिलेले नियम आहेत, जे आपल्या सर्वांच्या सुरक्षेसाठी आहेत, आपल्या सर्वांच्या भल्यासाठी आहेत, ते नियम म्हणजे मास्क घालणे, सोशल डिस्टन्सिंग आणि हात धुणे हे मनापासून पाळूया. स्वतःचा बचाव रोगापासून करूया व इतरांना आपल्यापासून धोका होणार नाही, आपलं कुटुंब होणार नाही, आपलं कुटुंब सुरक्षित राहील यासाठी हे सर्व नियम पाळूया. असंही निदर्शनास आलेलं आहे की ह्या विक्री किंवा खरेदी काहीच करायची नाही, पण शहरामध्ये फेरफटका मारण्यासाठी काही लोक बाईक घेऊन मार्केटमध्ये फिरत राहतात. तर असे आणि इतर फिरणारे अशा जवळजवळ 7,000 वाहने पोलिसांनी जप्त केलेली आहेत. तर तसेच उद्या कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आली. ज्या भागामध्ये कोविड पॉझिटिव्ह रुग्ण मिळून आले आहेत ते प्रतिबंधक क्षेत्र म्हणून डिक्लेअर करण्यात आले आहे. त्या भागातील लोकांनी त्या भागाच्या बाहेर पडणं अपेक्षित नाही. असं जर झालं तर त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. त्यांची जी खरेदी आहे ती त्याच भागातील दुकानामधून भाजीपाला असो किंवा किराणा माल असो तिथूनच करायची आहे. त्यांनी अजिबात त्या एरियातून बाहेर पडायचं नाही. तर माझी अशी विनंती आहे की उद्यापासून सुरू होणारे भुसार माल आणि भाजी मार्केट त्याचा नक्कीच आपण उपयोग करावा, परंतु नियम कुठलाही मोडला जाणार नाही याची सुद्धा दक्षता घ्यावी असे मी आपल्या सर्वांना आवाहन करतो.